बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथे सालबांधाप्रमाणे याही वर्षी सायंकाळी मोहरम मिरवणूक निघाली होती. माळीपुरात राम मंदिराजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जखमींमध्ये 2 महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे, तर काही पोलीस सुद्धा जखमी असल्याची माहिती आहे. मोहरम मिरवणूक भोगावती नदीजवळ असलेल्या गरीब शहाबाबा दर्गा येथे विसर्जन होणार होती. मिरवणूक माळीपुऱ्यातून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. माहितीनुसार मिरवणुकीत युवकांच्या 2 गटात वाद झाला. यावेळी जवळच असलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यातून दगडफेकाफेक झाली आणि काही हिंदू समाजातील लोकांना हे दगड लागले असता दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली आणि संपूर्ण गावात ही बातमी पसरली. ही दगडफेक सुरू होताच पळापळ सुरू झाली. यात माजी सरपंच आणि उपसरपंच, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी तातडीने अश्रुधुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला. तर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त वाढवलाय. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.